चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी तालुक्यात चौगाण्या गावी जिल्हा परिषद शाळा आहे. त्या शाळेमध्ये गेल्या 2 वर्षापासून शौचालयाची सीट फुटलेली होती. स्वच्छ पिण्याचं जे पाणी आहे त्या ओट्याला स्टाईल नव्हती आणि ग्राउंडामध्ये एवढी गंदगी होती की त्यामध्ये विद्यार्थीसुद्धा उभे राहू शकत नव्हते. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ शिक्षण समिती यांना दाखवला. या 147 मुलांची शाळा, त्याच्यामध्ये वर्षाला आम्हाला 7,500 रुपये देखभाल दुरुस्ती आणि 5,000 रुपये शाळा अनुदान मिळते. त्या 7,500 रुपये जे खर्च झाल्यानंतर तिथं टाकायला कुठलाही पैसा शिल्लक नव्हता. तरी पण चहांदे साहेबांनी आणि आम्ही जेव्हा ती परिस्थिती बघितली, त्यांनी व्हिडिओ बनवला, समितीला विश्वासात घेतलं, शेवटी असं ठरलं की जे काही रक्कम असेल शाळेमध्ये तिथून रक्कम खर्च करून आपण ती चिखलाची जी गंदगी आहे किंवा मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या जवळ जी गंदगी आहे ती साफ करायची. शेवटी समिती आणि मुख्याध्यापकाने असं ठरवलं की 3,200 शाळेतून खर्च करून बाकीचा जो खर्च आहे तो पैसे येईस तर मुख्याध्यापकाने स्वतः करावी. तशी मी माझ्या स्वतःकडून तरतूद करून नंतर ते संडास पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेला स्टाईल बसवणे आणि मुरूम टाकणे ह्या सर्व गोष्टीची दुरुस्ती केलेली आहे. आम्ही सरांच्या खात्यावरून पैसे काढले आणि ग्राउंड स्वच्छता केलं, संडासची सोय केली आणि पिण्याच्या पाण्याच्या खाली टाईल्स वगैरे बसवली आणि नळसुद्धा व्यवस्थित चालू केलं. आमच्या शाळेमध्ये संडास नव्हता म्हणून आम्ही बाहेर जात होतो. आता संडासचं काम पूर्ण झालं आहे का? हो. कोणी केलंय? लोहारे सरनं केला. अच्छा, पूर्वी तुम्ही संडासला कुठं जायचे? आता कुठं जाता? नेहमी संडासचा वापर करता का? मला आनंद होत आहे या व्हिडिओमुळे शाळेतील 150 विद्यार्थ्यांना फायदा झाला. मी कृपाकर चांदे, महाराष्ट्रातून इंडिया अनर्डसाठी.